हॅलो एव्हरीवन, मी आहे केतकी अँड वेलकम टू माय युट्यूब चॅनल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत रायगड जिल्ह्यामधील पेण गावातील एक छोट्याशा सापोली गावामध्ये असलेलं रामाचं सुंदर असं मंदिर. तर बघा माझ्यासोबत की हे मंदिर कसं आहे. रायगड जिल्ह्यामधील छोटी छोटी गावं ही निसर्गाने अत्यंत समृद्ध आहेत आणि इथे बघण्यासारख्या छोट्या मोठ्या बऱ्याच गोष्टी आहेत. त्यातीलच एक छोटंसं असं नुकतंच काही वर्षांपूर्वी बांधलेलं मंदिर म्हणजेच सुंदर असं रामाचं मंदिर. विवेक आगरकर यांनी बांधलेले पेणमधील हे सुंदर असे रामाचे मंदिर दर्शनासाठी सगळ्यांनाच ओपन आहे. श्री राम, श्री लक्ष्मण, श्री सीतामाई आणि हनुमानजी यांच्या इथे अतिशय मनमोहक मूर्त्या आहेत. छानसं कौलारू मंदिर आणि आसपासचा निसर्ग अगदी बघण्यासारखा आहे. तुम्ही सकाळच्या वेळेत, सूर्योदयाच्या वेळेत जरी आलात किंवा सूर्यास्ताच्या वेळेत जरी आलात तरी हा देखावा अगदी नयनरम्य आणि खूप सुंदर आहे. हे राम मंदिराचे ठिकाण अगदी नदीच्या लगतच असल्यामुळे तुम्ही दर्शनानंतर इथे नदीत पाय बुडवू शकता आणि इथल्या निसर्गाचा छान आस्वाद देखील घेऊ शकता. तर चला आता आपण जाऊयात ती नदी बघायला. सो इथलं राम मंदिर जेवढं सुंदर आहे तेवढाच इथला देखावा, इथला निसर्ग खूप सुंदर आहे. आणि इथे आलात तर इथे असणारी नदी बघायला विसरू नका, ती आहे राम मंदिराच्या एक्झॅक्टली मागे. चला बघूया. शन्या, हे माहिती कोणतं झाड आहे? आणि हे कशाचं फुल आहे? हे अबोलीचं फुल आहे. यस, हे बघा अबोलीचं फुल. अगं कुठे चालली? ए आंब्याला मोहर बघा किती छान आलाय. काय चोर चोर चोर. गाईज, हे बघा पेण मध्ये नवीन मोनोरेल चालू झालेली आहे. हे आपल्याकडे आय थिंक असायचं पाहिजे. आपल्या वाड्यामध्ये हे असायचं पूर्वी. कोंबडे कोंबड्या. खात्री आहे की हे राम मंदिर नक्कीच तुम्हाला आवडलं असेल. या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आज आपण आलेलो आहे पेण मधील सुंदर अशा खूप वैगन. आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा या व्हिडिओ. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुझं चॅनल सांग ना मला. काय काय इथून सुरुवात आहे.